निशांक निशांक आणि तन्मय ही जोडी पाहायला मिळत आहेत. षट क्रमांक पहिला हाताने करता सज्ज होतोय. प्रकाश षट क्रमांक पहिला हाताने करता सज्ज होतोय. चला बॅटर्स लगेच आपण देखील घाई करा कारण की सूर्य अस्ताला जातोय. 6:06 झाली आहेत. बॉल घेऊन येतो गोलंदाज. यावेळी मात्र सुंदर ते खेळून काढला. स्ट्रेटच्या दिशेने जरूर चेंडू जातोय. क्षेत्रक्षक वेगाने पुढे येत आहेत. चांगलं क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळतं. मेगा फायनलचा मुकाबला आपण इथे पाहतोय जिथे दोन संघ फायनल्सच्या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. प्रकाश षटकातील पहिला बॉल इथे पाहायला मिळाला. षटकातील दुसरा चेंडू हाताळणी करता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते सज्ज होतोय. स्टॉकिंग इन वरती आता मात्र बॅटर सज्ज होतोय. निशांक मात्र सुंदर असा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. अराउंड द कार्पेट चेंडूला खेळून काढला. स्कोर लेगच्या दिशेने चेंडू जरूर गेला. एक रन तिथे जरूर मिळेल आणि एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली. 2 धावा 2 रन्स ऑन द बोर्ड. सरकार चषक 2023 चा अंतिम सोहळा अंतिम सामना आपण इथे अनुभवत आहोत. दोन संघ हे समोरासमोर आपल्याला जरूर दिसत आहेत. एका बाजूला विठाई आर्या 11 एक्सर बोरिवलीचा संघ आपण पाहताय तर त्यांच्या विरोधातील संघ अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नागले ओम साईड प्रेफर नागले यावेळेला मात्र सुंदरित मारला फटका चिंबूला पाठवलाय. सीमा पार षकार 6. अतिशय सुंदर असा फटका इथे पाहायला मिळाला आणि 6 धावांनी धाव संख्या जर आपण पाहताय फलकावरती झाली. 8 धावा 8 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा हाताने करता सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर प्रकाश. एका फायनल मॅच आपण पाहतोय. दोन संघ समोरासमोर आहेत. विठाई आर्य 11 एक्सर बोरवली वर्सेस आपण पाहतायत ओम साईड प्रेफर नागले. सुंदर ते खेळून काढले चेंडूला. कव्हरच्या दिशेने जरूर पाठवलंय चेंडू गेलाय सर. सीमा पार येतोय चौकार. धन्यवाद. अतिशय सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. 4 धावांनी धाव संख्या आपण पाहताय फलकावरती झाले. 12 षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा खुला टप्प्यात जरूर टाकला. सुंदरित्या खेळून काढल्या चेंडूला. ऑनच्या दिशेला जातोय. क्षेत्रक्षक तिथे पुढे येत आहेत. एकच रन तिथे पाहायला मिळेल आणि एका धावेनंतर धाव संख्या आपण पाहताय फलकावरती झाली. 13 धावा 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा या फलकावरती झाल्या आहेत. चेंडूंचा विचार केला प्रकाशच्या षटकातील आतापर्यंत झालेले चेंडू 5. षटकातील शेवटचा चेंडू यावेळेला मात्र बॅटसमॅन जरूर केलाय. सुंदर स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलाय. सीमा पार षटकार 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या ओम साई 444 नागले संघाची फलकावरती झाली आहे. 19 रन्स ऑन द बोर्ड. षट क्रमांक दुसरा हाताळणी करता कुठला गोलंदाज येईल ते आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. संध्याकाळच्या 17 मध्ये आपण पाहताय ती मेगा फायनलची मॅच जिथे दोन संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला विठाई आर्या
इलेवन एक्सर बोरिवली संघ त्यांच्या विरोधातील संघ आपण पाहतात. ओम साई ट्रिपल फोर नागले फेकीचा कौल नागले संघानं जिंकला. प्रथम फलंदाजी करताना दिसतोय आणि गोलंदाजी करता आमंत्रण दिलं आर्या इलेवन एक्सर बोरिवली या संघाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 19 धावा या फलकावरती झाल्या. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर चंदन. आणि मात्र पुन्हा सुंदरित्या जोड खेळून काढलं. क्षेत्रक्षक तिथे आहेत. मोहर पाटील कुठली चुकी करणार नाहीयेत. विकेटचं होतं पतन. फलंदाज त्यांनी बॅटर डग आउट. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आत मध्ये दाखल होत आहेत. रोशन बहुसंख्या फलकावरती झालेली आहे. 19 19 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांची मेगा फायनल मॅच आपण पाहत आहोत. पहिलं षटक प्रकाश महागड षटक हे जरूर पाहायला मिळालं. 19 धावा तब्बल त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये दोन उत्तुंग षटकार एक चौकार देखील पाहायला मिळाला. त्यानंतर कर्णधाराने चेंडू दिला गोलंदाज चंदनच्या हातामध्ये. पहिल्याच बॉल वरती मात्र त्यानं विकेट प्राप्त केली आणि नव्याने फलंदाज स्ट्राइकिंग एंड वरती येतोय. रोशन षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतो गोलंदाज चंदन. मोहल्ला मात्र स्विंगिंग बॉल सुंदर ते खेळून काढलेल्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एकच रन तिथे मिळेल आणि एका दावे नंतर धाव संख्या जर आपण पाहताय फलकावरती झाली. मिस 20 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहताय. सरकार चषक 2023 अतिशय सुंदर अशी स्पर्धा. आज मात्र अनेक आठवणी आपण आपल्या सोबत घेऊन जाणार आहोत. या मागील चार दिवसांमध्ये समालोचनेचा विचार केला, रक्षा साटन यांचा आवाज देखील आपण ऐकला, पंचांचा विचार केला. दीपक कोतवाल सर आपल्याला पहिले दोन दिवस पाहायला मिळाले, त्यानंतर स्वप्नील केणे आणि पवन बोरे हे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आजच्या दिवसात आपण पाहताय तर समालोचनाच्या भूमिकेमध्ये ऋषिकेश गहत यांना देखील आपण पाहिलं आणि मुख्यतः संदीपदा पाटील आणि सरकार ग्रुप अतिशय सुंदर असं हे देखणं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सुंदर असं फील या चेंडूला जरूर होता. जर खेळाडूला दुखापत जास्त असेल तर रिटायर्ड हट च्या माध्यमातून त्यांनी बाहेर यावं आणि नवीन बॅटर्स ला मात मध्ये पाठवायचं. खेळाडूला दुखापत जास्त असेल पण आपण चाचपणी करा जास्त दुखापत आहे की नाही ते प्लीज कळवा आमच्यापर्यंत. मात्र थोडीशी इंजुरी जरूर तिथे झाली आणि एकदा मॅच आपण पाहतायत. पंचायत समिती सदस्य सन्माननीय आदरणीय सौ सविता संदीप पाटील ताई इथे उपस्थित झाल्या. त्यांच्या शब्दसंबंधी आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. तसंच माजी पाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ
निमित्त जितेंद्र राउत ताई या देखील इथे उपस्थित झालेत, त्यांचं देखील आम्ही शब्द सुनानी हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम. सरकार चषक अंतिम मुकाबला मेगा फायनल आपण इथे पाहतोय. षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय चंदन. यावेळेला मात्र लॉफ्ट केल्या चेंडूला पाठवलाय काय जबरदस्त अप्रतिम षटकार. सहा धावा. अतिशय सुंदर असा फटका यावेळेला मात्र निशांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. इंजुरी जरूर झाली, चेंडू जोरात मात्र लागला होता, त्यानंतर मात्र काय जबरदस्त आत्मविश्वासात्मक फटका पाहायला मिळाला. सहा धावांनी धावसंख्या फलकावरती झाली आहे. ओम साई ट्रिपल फोर नागल्या संघाची 26. मात्र पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत, परिस्थिती येतो चेंडू खाली. यस, कुठलीही चूक करणार नाही. ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईल मध्ये सुंदर असा झेल टिपा जातो फलंदाज. बॅक टू द डगआउट. धन्यवाद. विकेटचं पतन इथे जरूर झालं. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावरती झाली आहे 26-26 धावा. चेंडू देखील या षटकामध्ये आतापर्यंत हाताळून झालेले आहेत. पाच शेवटचा चेंडू हाताळणी करता पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर चंदन. शेवटचा चेंडू हाताळणी करता सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर चंदन. लास्ट बॉल हलकेशे पाऊन्स मात्र तिथे जरूर पाहायला मिळते. सुंदर बॉल पाहायला मिळाला. कट बंद षटकाचे झाले समाप्ती. दोन षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. दोन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाले 26. चला शेवटचं षटक लगेच मार्गस्थ करा. टीम आर्या जास्त वेळ लावू नका. विठोई आर्या 11 एक्सर बोलवली. लगेच ऑन द मार्क आणा. कोणी टीम मीटिंग करू नका. जवळ कोणी यायचं नाहीये. शेवटचं षटक लगेच आपण ऑन द मार्क आणायचं आहे. मेगा फायनल मॅच तिथे दोन संघ समोरासमोर खेळताना दिसतात. ओम साई 444 नागले वर्सेस मिठाई आर्या 11 बोरिवली एक्सर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळणी करता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अज्जू. गोलंदाजी मार्कवरती येतोय. ते शेवटच्या सहा चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, या सर्व गोष्टी आता पाहणं खूप महत्वाचं आहे. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात विक्रांत पाटील, भाविक पाटील, वैभव राऊत, चिराग. अथक मेहनत, अथक परिश्रम गेले 4 दिवस मात्र या स्पर्धेकरिता सरकार ग्रुपने मात्र जरूर घेतले. आणि आज मात्र हा सोहळा अतिशय सुंदरित्या आपल्याला पाहायला मिळतो. सुंदरित्या खेळून काढल्या चेंडूला. एक रन तिथे जरूर मिळेल आणि एका दावेनंतर धावसंख्या जर पाहायला गेला फलकावरती झाली आहे 27-27 रन्स ऑन द बोर्ड. अजून षटकातील शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे आणि 5 चेंडूंमध्ये किती धावा या जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, या सर्व गोष्टी पाहणं हे खूप महत्वाचं आहे. अर्जुन शेवटचा आणि अंतिम षटक हाताळणी करता सज्ज झालाय. षटकातील दुसरा चेंडू ऑन द मार्क. प्रथमेश नवीन फलंदाज ऑन स्ट्राइकिंग एंड वरती आपण पाहतोय. खुला टप्प्यात जरूर टाकल्या सुंदरित्या खेळून काढले या चेंडूला. ऑन द ग्राउंड प्रकाश तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक रन तिथे जरूर मिळेल आणि एका दावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती एका दावेने झालेली आहे फलकावर 28-28. त्याचबरोबर डीबीएन लाईव्हचा देखील आभार नक्कीच मानावा लागेल. अतिशय सुंदर कार्य प्रवीण पाटील आणि प्रीत पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतात. सुंदर थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं. मागील 2 दिवस अप्रतिम कव्हरेज हे केलं जातं. मात्र आखूड टप्प्याचा बॉल सुंदरित्या खेळून काढल्या चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. येतो षटकार.
धन्यवाद डीजे थैंक्स षटकातील चेंडू जर आतापर्यंत आपण पाहिले झालेले आहेत तीन आणि 2.3 षटकांचा खेळ झाला आहे. धावसंख्या फलकावरती झाली आहे 34 रन्स ऑन द बोर्ड. तर मात्र अजूनही शेवटच्या षटकातील तीन चेंडू होणं बाकी आहेत. तीन चेंडूंवरती किती धावा जमवल्या जातील हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने जरूर खेळून काढलं. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येत आहेत. एक रन घेतले दुसऱ्याचा कॉल आणि यस दुसरे धाव देखील कम्प्लीट. तिसऱ्याचा देखील कॉल तिथे केला जातोय आणि तिसरी धाव देखील अतिशय सुंदरित्या परिपूर्ण केली जाते आणि या तीन धावांनी धाव संख्या जर आपण पाहतात फलकावरती झाली 37 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र या षटकातील आपण पाहिलं गेलं तर चेंडू आतापर्यंत झालेत 4-2 चेंडू अजूनही होणं बाकी आहे. आता 2 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील किती धावांचं टार्गेट हे सेट केलं जाईल. हे सुद्धा पाहणं आता खूप महत्वाचं आहे. षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू. मात्र सुंदर असा बॉल पाहायला मिळतोय. हलकीशी स्विंग तिथे जरूर पाहायला मिळाली. दोन धावा इथे मात्र जरूर पाहायला मिळतात. या दोन धावांनी धाव संख्या जर पाहायला गेलं फलकावरती झाली. एकोणचाळीस धावा या फलकावरती पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ऑन दी मार्क हाताने करता सज्ज गोलंदाज अर्जुन. शेवटच्या चेंडूवर ओम साई 444 नागले. किती धावा जमवेल किती धावांचं लक्ष देईल आता हे पडताळून पाहणं खूप महत्वाचं राहिलं. यावेळी मात्र डॉट बॉल तिथे पाहायला मिळतोय की नाही. एक रन जरूर कम्प्लीट केले. षटकाची इथे झाले समाप्ती. तीन षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. तीन षटकांच्या खेळानंतर धाव संख्या फलकावरती झाली आहे 40 धावा. 41 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. सरकार चषक 2023 मधील हा मात्र फायनलचा एन्काउंटर आपल्या समोर पाहायला मिळते. या नागले आणि विरुद्ध आर्य 11 बोरवली एक्सर संघ. तर मात्र पहिल्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकला जो कप द व्हॉइस ऑफ पालघर मिस्टर मंथन करत. नक्कीच प्रत्येक खेळाडू वर्गाच्या प्रेक्षक वर्गांच्या श्रवणी इंद्रियापर्यंत मात्र आपलं समालोचन पोहोचवलं. धन्यवाद या सरकार चषकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नक्कीच सेकंड इनिंगला मात्र आपण प्रारंभ शुभारंभ करूया आणि थोड्याच वेळेत या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कळेल की कोण होतो या सरकार इलेव्हन चषकाचा मानकरी आणि कोण मात्र या भव्य दिव्य पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवर आपलं नाव करतोय. ती येणारी वेळ येणारा कालावधी नक्कीच दर्शवेल. चला प्लीज नो टीम मीटिंग करू नका. तीन षटकांचा सामना. तीन षटकामध्ये इथे मात्र धावसंख्या जमावायची आहे त्या आर्या 11 बरवली एक्सर संघाला. तब्बल 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र दोन बॅटर इथे नक्कीच पुढे प्रस्तावित आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नागले संघ अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आयोजन अप्रतिम क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा आपण पाहतोय. सरकार चषक आयोजित क्रिकेट स्पर्धा 2023 फायनल डे आणि फायनल डे मधील हा मात्र शेवटचा सामना रंगतोय. फायनल एन्काउंटर ओमसाई नागले विरुद्ध आर्य 11 बोरवली एक्सर संघ आपण पाहू शकाल. या सामन्यासाठी दोन अधिकृत पंच
मान्य स्वप्नील केणी आणि मान्य पवन मोरे नक्कीच आपण पाहू शकता त्याच्या पंचांच्या भूमिकेत आज काही दिवसभरात कमालीची पंचगिरी या दोन पंचांमार्फत दर्शवली गेली। हे 17 बिंदू आणि 41 धावांचा पाठलाग करायचा येतो आर्या 11 बोरवली एक्सर संघाला। बोरवली संघाकडून सलामीची जोडी मिस्टर प्रकाश आणि परेश मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपण पाहू शकताय गोंदाजी मार्गवर यश याच्याकडे पाहिलं तर आज दिवसभरात मात्र एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून आपली चोख भूमिका मात्र त्यांनी निभावली आणि जवळजवळ आपल्याला फायनलच्या सामन्यामध्ये मजल मारून दिली आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून। इथे देखील मात्र फायनलचा मानकरी ठरण्यासाठी मिस्टर यश मात्र पुढे सरसावतोय। यश पहिला चेंडू मात्र मार्गस्थ होताना आपण पाहू शकाल युट्यूबच्या माध्यमातून। पहिला चेंडू इथे मात्र सरळ बिसावला जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्वप्नील किणी इथे मात्र याचे रोल नंबर 22 इथे मात्र दर्शवतील ऍज अ व्हाईट बॉल। या स्वेअर चेंडूची इथे मात्र शिवगणेश होतो या आर्य 11 बरवली एक्सर संघाचा। एक्कीस धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकता इथे बरवली संघ यस इट जागा होऊन खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड इथे मात्र फुटका खेळला जातो या इथे मात्र थोडासा फंबल होताना नक्कीच क्षेत्ररक्षण पाहू शकतात। तत्पूर्वी दोन धावा नक्कीच परिपूर्ण केल्या जातील दोन धावांशी आता मात्र धाव संख्या स्थिर राहिली जाते ती 3 या अंकावर। 18 जून आणि 41 धावांची गरज असताना इथे मात्र थोडस कॅल्क्युलेशन कॅलिब्रेशन क्रिकेट खेळावं लागेल। प्रति षटकामध्ये 1 ते 2 मात्र मोठे फटके नक्कीच सदावे लागतील या सामन्यासाठी। मात्र यश तितकाच चुरीचा गोलंदाज यापुढे मात्र फटके मारणे खूपच कठीण असते बघ्या अप्रतिम चेंडू मित्र हाताळला जातोय टप्पा नक्कीच पडल्यानंतर अचूक टप्प्यानिशी सरळ विसावला जातो यशरक्षकाच्या हातामध्ये। ही मात्र कलात्मक भूमिका आजच्या दिवसामध्ये याच्या गोलंदाजा माध्यमातून पाहायला मिळाली। मिस्टर यश अप्रतिम भन्नाट गोलंदाजीचा वेग जाहीर करतो इथे मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये। वाह काय गोलंदाजी आहे मिस्टर यश यांच्या माध्यमातून। म्हणतात ना आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात सातत्याने ठेवावा लागतो। तर तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर मी तर म्हणेन अर्थातच मिस्टर यश इज ऑन फायर। दिवसभरामध्ये अप्रतिम गोलंदाजी साध्य केली आणि मात्र आता फायनलच्या सामन्यामध्ये देखील आपली छाप सोडताना आपण पाहू शकताय। अप्रतिम चेंडू सरळ पुन्हा विसावला जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये का म्हणून मला पहिल्या षटकाची भूमिका हाताळली दिली जाते त्याचं सुंदर प्रात्यक्षिकरण इथे दाखवताना मिस्टर यश व्हॉट अ बॉलिंग। यावेळेस थोडासा नक्कीच खराब चेंडू हाताळला जातोय मिस्टर यश यांच्या माध्यमातून आणि इथे मात्र विठाई आर्या 11 बरवली एक्सर संघाची संख्या 1 ने भर होताना धाव संख्या ऑन द मार्क लागली जाते ती 4 या अंकावर। अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल। मिठाई आर्य 11 बरवली संघाला तब्बल 41 धावांचा पाठलाग करायचा करताना इथे आपण पाहू शकतो मात्र अप्रतिम भन्नाट गोलंदाजी मात्र साध्य केली जाते मिस्टर यश यांच्या माध्यमातून। याज मात्र फटका सजला जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चुकी करतोय हा झेल आता मात्र कितपत महागडा ठरतोय। हा इथे मात्र येणारी कालावधी येणारी वेळ नक्कीच दर्शवेल अभावी एक धाव नक्कीच अर्जित केली जाईल ऑन द मार्क धावसंख्या जोडली जाते ते तब्बल 5 या अंकावर। षटकातील शेवटचा चेंडू असेल मिस्टर यश यांच्या माध्यमातून। गोलंदाजीची मात्र भूमिका चोख निभावतोय मात्र क्षेत्ररक्षक कुठे ना कुठे मात्र चुकी करतोय अभावी एक धाव नक्कीच बहाल केली जाईल शेवटच्या चेंडू या षटकातील। यावेळेस मात्र अप्रतिम फटका सजला जातोय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सजलं जात आहे कुठे ना कुठे मात्र श्रीलंकन खेळाडूपट्टू मिस्टर दिलचंद यांची आठवण करून देणारा मात्र फटका सजवायचा प्रयत्न केला गेला होता। षटक संपतोय धाव संख्या एका षटकानंतर स्थिरावली जाते ऑन द मार्क 6 ऑन टू द बोर्ड यस डी जे जल्लोष आहे सरकार रूपचा।
प्रतिमा सरकार चषकांचे मात्र संगीत इथे मात्र भंड निर्माण होते युवराज यांच्या डीजेमार्फत 12 चेंडू आणि 35 धावा तब्बल 17.50 च्या सरासरीने इथे मात्र धावा मेंटेन कराव्या लागतील प्रति षटका मागे 12 चेंडू आणि 35 धरांची धावांची गरज असेल इथे विठाई आर्या 11 बरवली एक्सर संघाला नवीन गोलंदाज मिस्टर परेश पुढे सरसावतोय सॉरी मिस्टर तन्मय या गोलंदाजीने सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगली छाप सोडली आहे मात्र मिस्टर यशच्या पावलावर मात्र पाऊल ठेवताना गोलंदाजी करेल का प्रश्नचिन्ह मात्र उद्भवतो यावेळेस मात्र भन्नाट वेग अप्रतिम क्रिकेट कारकिर्दीमधील ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूला ओळख निर्माण झाली तोच मिस्टर यॉर्कर इथे मात्र ग्राह्य धरला जातोय यॉर्कर चेंडून पहिला तर पाकिस्तानी गोलंदाज राहुल पिंडी एक्सप्रेस शोहेब अख्तर मात्र कन्सिस्टंटली मात्र गोलंदाजी यॉर्कर लेंथला करायचा त्याचंच मात्र प्रत्यक्षीकरण आता दिलं गेलं मिस्टर तन्मय यांच्या माध्यमातून मिळताव चेंडू यावेळेस मात्र युनिस आय हिट फर्निचर डिस्ट्रॉय होत आहे यस डीजे धन्यवाद डीजे धन्यवाद एका बाजूने बघितला तर आत्मविश्वास नावाचा वजीर मिस्टर यश गोलंदाजीवर काय मात्र बन्नाट वेग दर्शवला त्यानंतर मिस्टर तन्मय दिवा मातीचा आहे की सोन्याचा आहे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचं आहे आणि इथे मात्र अंधारात मात्र प्रकाश निर्माण करतो मिस्टर तन्मय आजच्या दिवसामध्ये सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण मिस्टर यश आणि तन्मय यांच्या माध्यमातून कमळाची गोलंदाजी आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहू शकाल या दोन गोलंदाजामार्फत आता मात्र समीकरण जोडले जाते ते तब्बल 10 चेंडू आणि 35 धावा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मयूर सरसावतोय यावेळेस मात्र अप्रतिम लाऊड अपील केला जातोय पंच इथे मात्र मोरे कुठली चूक करणार नाही सरळ आपलं बोट हे मात्र आकाशाच्या दिशेने प्रस्तावित करताना फलंदाज कोण आजच्या दिवसभरातील दुसरी मेट्रिकचा मानकरी ठरेल का बघूया याच मात्र अप्रतिम क्रिकेट कारकिर्दीमधील पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र युज केलं जात आहे काय मात्र आपल्या गोलंदाजीची छाप सोडतोय मिस्टर तन्मय सुंदर गोलंदाजी अजून या षटका दिला दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल अजूनही मात्र 34 धावांची गरज असेल ती विठाई आर्या 11 बरोबर एक्सर संघाला कुठे ना कुठे पंच आता डेड बॉल रुल्स इथे मात्र अर्जित करतायत रूल नंबर 23 ग्राइंड धरला जाईल ऍट द डेड बॉल थोडासा फंबल नक्कीच झाला मिस्टर तन्मय आपल्या गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र यष्टी रक्षक करतोय चुकी बाईच्या स्वरूपात इथे मात्र मिळतील धावा चार ऑन द मार्क लागतील जाता स्कोरबोर्ड वर अंक तालिका होती ती तब्बल 11 ऑन द बोर्ड यस दिस साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा
धन्यवाद डीजे। यस पुढील चेंडू मिस्टर तन्मय यार्ड्स मात्र शॉर्ट पिच चेंडूला हुकचा फटका खेळला जातोय कुठे ना कुठे मात्र चेंडू निघून जाईल। यस इट्स गॉन फॉर फोर कुठे ना कुठे मात्र स्काय स्कुडियाची आठवण करून देणारा फटका सजला गेला चौकारासाठी। यस डीजे थैंक यू डीजे। धाव संख्या अंत मार लागली होती आता मात्र सहा चेंडू आणि 26 धावांची गरज असेल ती मिठाई आर्य इलेवन बरोबरी एक्सर सिंगाला पराक्रमाची परिसीमा आणि भारताचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्रचा अखंड महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज। नक्की जर भारताचं क्रिकेट खेळावं लागेल सहा चेंडू आणि 26 धावा गोलंदाजी मार्गावर इथे मात्र स्वप्नील इथे मात्र पुढे सरसावतो सहा चेंडू आणि 26 धावा। सलग चार षटकार नक्कीच या माझ्या सामन्यात नक्कीच चुरस निर्माण करू शकतील आणि तेज मात्र कार्य मिस्टर मयूर मात्र सॉरी गौरांग करू शकेल का सहा चेंडू आणि 26 धावा। पहिला चेंडू मात्र काय बिल्ड केला जातोय सरळ विसावला जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथे मात्र यश आणि तन्मयच्याच मात्र पावलावर पाऊल ठेवताना इथे मात्र स्टार्ट केला जातोय मिस्टर स्वप्नील यांच्या माध्यमातून कमलची गोलंदाजी ग्राह्य केली जाते ओमसाई ट्रिपल फोर नगाले संघ या संघाकडून पुन्हा एकदा मात्र अप्रतिम चेंडू हाताळला जातोय निर्धाव चेंडूची सांगता सरळ बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव केला जातोय अजून या षटका दिला चार चेंडूंचा खेळ बाकी असेल। यज मात्र अप्रतिम फटका सजला जातोय आउट ऑफ द पार्क सहा धावा काय ती ताकद आणि त्याचबरोबर नजाकत मात्र पाहायला मिळाली अभय या चेंडू निघून जातोय सरळ आउट ऑफ द पार्क सहा धावा। थँक यू जे कुठे ना कुठे मात्र थोडीशी लेट फलके मात्र येताना आपण पाहू शकतो तिने चेंडू आणि 20 धावा। तीन चेंडू आणि 20 धावा ओमसाई ट्रिपल फोर नागली संघ कुठे ना कुठे आपलं मात्र वर्चस्व गाजवतोय तीन चेंडू 20 धावा। यावेळेस मात्र पुन्हा ओव्हर पिच चेंडू इथे मात्र बिल्ड केला जातोय ऑन साईडच्या दिशेने एक धाव नक्कीच अर्जित केली जाईल आता मात्र दोन चेंडू आणि 19 धावा। यावेळेस मात्र चेंज ऑफ द पेस फिंगर्स रोल्स मात्र केले जात आहेत इथे मात्र फक्त एक पाऊल दूर इथे मात्र विजयाच्या दिशेने आगुगीच करतो या ओम साई ट्रिपल फोर नागले संघ नक्कीच फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये आपण पाहू शकताय शेवटचा चेंडू या षटकातील। यावेळी मात्र आपल्या नावाची मोहर उमटवली जाते सरकार चषक याचा मानकरी ठरतोय 2023 चा ओम साई ट्रिपल फोर नागले संघ कॉन्ग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक फॉर मिठाई आर्य इलेवन बरोबरी संघ आपण सुद्धा इथे मात्र अप्रतिम खेळ सजवला दुसऱ्या क्रमांकाचा मात्र मानकरी ठरला गेला यशजीत। थँक्यू डीजे थँक्यू। चला खरडी संघाचा कर्णधार आणि
सरकार इलेवन संघाचा कर्णधार प्लीज मुख्य समालोचन कक्षी दिशेने या। आपला मात्र तिसरा आणि चौथा क्रमांकाचं बक्षीस मात्र टॉसका बॉस मध्ये केलं जाईल। प्लीज दोन्ही संघाचे कर्णधार आणि या मात्र ओमसाई 444 नागले आणि विठाई आर्य इरिया इलेवन बोरोली एक्सर या दोन या सामन्यामध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो मिस्टर द वन अँड ओनली तन्मय। प्लीज मुख्य मंचावर येऊन आपला मात्र फायनलचा पुरस्कृत घेऊन जायचं आहे आणि या मागच्या गेल्या मॅचचा मानकरी ठरतोय।